पिंपरी पेंढार परिसरातील गायमुखवाडी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं जमिनीचं मोठं नुकसान झालं. एवढंच नाही तर गायमुखवाडी परिसरातील एका स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं आणि स्मशानभूमीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळेला एक अंत्यविधी झाला आणि अचानकपणे त्या ओढ्याला पूर आला, त्यामुळे अर्धवट जळालेला एक मृतदेह वाहून गेला असंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी तातडीनं घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद या दोनही अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य सांगून तातडीनं या कामासाठी पैसे उपलब्ध करा अशा प्रकारच्या सूचनाही केल्या. स्थानिक नागरिकांना धीर देत या रस्त्याचं काम आणि स्मशानभूमीचं काम तातडीनं करू, या कामासाठी 30 लाख रुपये तातडीनं देऊ अशा प्रकारचा शब्दही यावेळी आमदार अतुल बेनके यांनी दिला. स्मशानभूमीची तातडी लक्षात घेता आमदार अतुल बेनके यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधानही व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढार. ही जी सार्वजनिक आमची परिस्थिती, रात्रीपर्यंत किती लोक देणार आहे, त्यांचा किती, या गोष्टी पाहण्यापेक्षा थोडंसं तर तुम्ही जास्तीत जास्त, कारण ही आज अतिशय गंभीर बाब आहे. ही मृतदेह वाहून गेला, दयनीय बाजू येऊ आमची, तालुक्यातली पहिली घटना. हां, असंच असेल मला वाटतं, कारण अनेक ठिकाणी पाऊस किंवा येतो जातो, पण सगळ्यात आमची कालची दयनीय असं होतं. आमचा तुला भाऊ आहे सक्का, त्यांनी आम्हाला राग सुद्धा नाही बघायला थोडी नैसर्गिक याच्यामुळे. पूर्वीचा आपला जो ओढा होता ना, हां, आता हे आपण हे स्मशान भूमीचं नंतर बांधलं, तर ओढा करून इकडून होता नाही, इथं सेंटर आहे, हा सेंटर आहे, सेंटर आहे ओढ्यात, आपण स्मशान भूमी बांधतो. जागा बाई आता इलाज नाही, शेतामध्ये कोणाच्या बांधणार, पुढं बांधणार, जागा होती मोठी म्हणून बांधली गेली. आजूबाजूनी शेतकऱ्यांनी आता ह्या दोरींनी सौजन्य दाखवलं, बांधा पाहते बाजूनी शेड, तुम्ही काही पैसे दिलेत, म्हणजे एकनाथ दादांनी दिले, म्हणजे अशी मंडळी आहेत, परंतु ही मंडळी देतात, पण हे असं झाल्यानंतर काय करणार. आता इथं पेविंग ब्लॉक्स आपलं चाललं होतं. हॅलो, हा वंदे मातरम. मी इकडं पिंपरी पेंढारची वाडी आहे, गायमुखवाडी, तिथं आलो आहे. तिथं शेजारी खामुंडे म्हणून गाव आहे, तर तिथे त्या एक ओढा आहे खामुंडीवरून असं पिंपरी पेंढारमध्ये तिथे गायमुखवाडी त्यांनी पुढे जातो. तर तिथं एका डोंगराच्या एका खोऱ्यामध्ये जिथून जो ओढा येतो, तिथं खूप काल रात्री मोठा प्रचंड पाऊस झाला. तिथे दोन बंधारे फुटले, तिथे दोन बंधाऱ्यातलं पाणी आणि वरचं प्रचंड पडणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये ॲड झालं, आणि तिथं ओढा तर तुडुंब भरला, ओढा तुडुंब पाणी खूप मोठं मोठं प्रमाण झाल्यामुळं शेतात गेलं, काहींच्या घरात गेलं, त्या ओढ्यावरच पुढं ओढ्यालगत एक स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीला काल एक अंत्यविधी केला, पण रात्री पाऊस आल्यामुळं तो अंत्यविधी कम्प्लीट केला झाला, म्हणजे तो रात्री तो जो ते रिमेंट जे असतात, जे अस्थि वगैरे आपण घेतो ते सगळे वाहून गेले सकाळी, त्यांना ते काही डेड बॉडीचे अस्थि वगैरे पण घेता आले नाही. आणि तिथं मी एक PWD कडून रस्ता केला होता, त्याच्यावर पण पाणी गेलं आणि ते जरा वाहून गेलं. तर PWDचं माझं इन प्रोग्रेस वर्क आहे, म्हणजे मी पुन्हा एकदा करून घेतो त्यांच्याकडून, पण आता मला त्या स्मशानभूमीचं थोडंसं रेज करायला लागणार आहे, आणि मी त्यांना अजून माझं स्वतःच्याच्यातून 10 लाख रुपये देतो. तर तो प्रेमाईसेल जरा अजून हे होईल, अजून 2-3 पाईप्स टाकून ते जरा पाणी ट्रेन करून देतो. तहसीलदार साहेब तिथे माझ्याबरोबर आहेत, आम्ही ते काम करतो. तर मला तुम्हाला अशी रिक्वेस्ट करण्यासाठी मी फोन केला आहे, मला त्या स्मशानभूमीसाठी ताबडतोब 10 लाख रुपये पाहिजे. हो, एकतर कसं आहे तुमच्या जनसुविधा आणि हां तर तुमच्या जनसुविधा, नागरी सुविधा, त्याला तुमच्या सरकारने स्टे दिलेला आहे, तुमच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारने. हां, म्हणून मी पहिलं वंदे मातरम म्हटलं, वंदे मातरम म्हटल्यावर काम होईल असं मला अंदाज, म्हणून मी म्हणतो ठीक आहे. मिजट तिला 10 लाख रुपये पाहिजे कसं, मी करतो फोन, कर त्यांना पण फोन करतो. हो, येस येस, ओके.
हां नमस्कार नमस्कार. ते मी आमचे एक पिंपरी पेंडर म्हणून गाव आहे, ते चिकवाडी गायमुखवाडी. तिथे काल रात्री खूप पाऊस पडला, संध्याकाळी 8 वाजता. हां तर तिथं परिस्थिती अशी आहे की त्याच्यावरती 2 बंधारे होते, ते 2 बंधारे इकडे सुटले, वरून पडलेला पाऊस तो पडला, ते बंधाऱ्याचं पाणी त्याच्यामध्ये ॲड झालं आणि ते जो ओढा आहे सातारचा ओढा म्हणतो त्याला, तिथं खामून मी पिंपरी पेंडा ते गायमुखवाडी तिथं खूप पाणी आलं, रस्त्या घरात गेलं, शेतात गेलं आणि त्या ओढ्याच्या लगत एक स्मशानभूमी जी आहे त्या स्मशानभूमीला काल एक अंत्यविधी झाला. अंत्यविधी कम्प्लीट झाला सगळा, पण रात्री तुमची दुसऱ्या दिवशी जी अस्थी वगैरे घ्यायची होती ते काही मिळालं नाही, कारण सगळं वाहून गेलं. आणि ते शेजारचा जो ओढा आहे तिथे मी PWD करून 1,10,000 रुपये त्या निधी टाकून तिथं काम केलं होतं, तर ते काही वर्क इन प्रोग्रेस आहे, मी तिथं काम परत एकदा कम्प्लीट करतोय. तिथे PWDच्या अधिकाऱ्याशी पण बोललेलं आहे, पण मला इमिजिएट स्मशानभूमीसाठी 10,00,000 रुपये लागणार. थोडंसं ते अजून थोडंसं रेज करून त्याचा आता एस्टिमेट आम्ही जिल्हा परिषद मार्फतकडे सादर करतो. एक तर ते जनसुविधा DTCला समष्टी आहे, तर आता उद्या काय आपल्या 8 दिवसांनी मी जर आमच्या झाला तर मला इमिजिएट त्याला 10 लॅक्सची मदत करा सर. एवढं तर मी ते एस्टिमेट करून तुमच्याकडे सबमिट करायला होतं की मला. आपण काय करू, मी आता कलेक्टरशी बोलणार आहे, हे जनसुविधा नागरी सुविधा याला स्टे आहे नवीन सरकार. आपल्या तालुक्यात 24 कोटीच्या कामाला स्टे आलेला आहे, DPCच्या बजेटच्या 25 कोटीचा आहे, आपले चिलेवडी पाईपलाईन ते 60 कोटी आहे, बिबट सफारीचे पैसे वेळेला थांबलेले, 15 थांबला, 30 54 कोटी, 25 10 कोटी, हा 10 कोटी थांबला. तर आता हा रस्ता जो आपण करतो काय, मी आता 10,00,000 कोटी मला इमिजिएट देता देतो, त्याचं प्रपोजल सबमिट करायचं ते एक करू आणि मी अजून 10,00,000 हा जो प्रिमायसिस आहे ना आपण जरा व्यवस्थित रे करू. मला तहसीलदार साहेबांची एक मदत लागणार आहे की आता एवढ्या परत पैसे आपण खर्च करत असताना याला अजून पाणी वाहण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा हे जे 2 पाईप आहेत अजून 1 तिसरा पाईप टाकला, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं गेलं पाहिजे. तुम्ही PWD हे सगळेजण व्यवस्थित काम करा, BDO साहेबांना सांगून 10 लॅकचं प्रपोजल लगेच CO पाठवून सांगा इमिजिएट, की जेणेकरून ते उद्या सकाळी सगळे कलेक्टरकडे देतील आणि ते 10,00,000 जे आपण घेऊ, हे 10,00,000 हे एक रस्त्याचं आणि इथे एक मी अजून 10,00,000 घेऊ, जे पाईप्स आणि म्हणजे हा लिमिटला आपण सगळं व्यवस्थित लगेच. आता काय ते DPC जनसुविधा त्याला स्टे असल्यामुळं त्याचे पण मर्यादा आहेत, तर आपण स्पेशल केस म्हणून करत आहोत. आमदार साहेब, तुम्ही आता प्रत्यक्ष पाहणी केली, स्मशानभूमीजवळ जे स्ट्रक्चर होतं जे अंत्यविधी करतो ते वाहून गेलेलं आहे, मानसिक स्थिती खचलेली आहे, अर्धवट मृतदेह वाहून गेला असं सुद्धा यांचं म्हणणं आहे. साहेब, यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. आता इथली जी परिस्थिती आहे हे काल रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बदगी खामुंडी परिसरातून शिवार आहे जे 2 खिंडीमधला, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. गायमुखवाडी परिसरातही अतिवृष्टी झाली, उमरेसच्या काही भागात अतिवृष्टी झाली आणि ह्या टापूमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि 2 बंधारे फुटल्यामुळं त्याचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ओढ्यामध्ये आलं आणि 10-15 वर्षामध्ये त्यांनी एवढं कधी पाणी पाहिलं नव्हतं. म्हणून जसं जसं माणसाची प्रगती झाली, लोकप्रतिनिधी मदत केली, त्याच्यामुळं ओढ्याच्यावरचे बंधारे, त्याच्यावरचे KT चे ढापे, शेजारच्या शेतकऱ्यांनी त्याची प्रगती करत करत असताना थोडीशी ओढ्यावर धाडलं, थोडंसं अतिक्रमण खूप असं म्हणणार नाही, आणि खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आल्यामुळं पाणी खूप वाढलं, शेतीचं नुकसान झालं, काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. इथलं ओढ्याचा जो प्रवाह आहे, गायमुखवाडीकरांना विशेषतः वेगळी जागा नसल्यामुळं ओढ्याच्या लगतच त्यांनी स्मशानभूमी केली होती, शासनाने त्याला निधी दिला होता. इथं काल दुर्दैव असं की एक अंत्यविधी झाला, एक पूर्ण अंत्यविधी होण्याच्या आधीच तिथे तो थोडासा अर्धवट राहिला, मृतदेह पण वाहून गेला आणि सकाळी जे अस्थी निवडायचं किंवा सावडायचं जे असतं ते पण कार्यक्रम होता नाही, म्हणजे खूपच वाईट अशी घटना आहे. ज्या कुटुंबाची जशी जे वेदना आणि हे सगळ्या गोष्टी असतील ते आपण शब्दात पण सांगू शकत नाही, अशी एकदम दुर्दैवी घटना आहे. इथं आल्यानंतर आपसुकच ह्या शेतकऱ्यांची ज्या भावना आहेत ते लक्षात घेऊन
तिथले जे जे पंचनामे करायचे तसे तहसीलदार साहेबांना आदेश दिलेले आहेत. जो जो माल साठवलेला असेल, कांदा चाळीमध्ये माल साठवलेला असेल, त्याचे पंचनामे करावे. जो जो धना 2-3 दिवसापूर्वीच पेरलेला आहेत पण तो प्रत्यक्षात दिसताना दिसत नाही, त्याच्यावर माती वाहून गेले, त्याचे बिलं चेक करून ज्यांनी ज्यांनी आणले त्यांच्याकडे सगळ्यांकडे आहेत ते, त्याच्या पावत्यांच्या प्रत घेऊन त्याचा पण पंचनामा करण्यात यावा. ज्या ज्या घरांचे नुकसान झाले, ज्या ज्या घरांमध्ये जे जे साहित्य असेल त्याचाही पंचनामा करण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि हा आपण ज्या ओळ्यावरून आलो आहे तिथं जो रस्ता चालू आहे तो रस्ता एकदा पुन्हा करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तसे आदेश पण दिले आहेत. त्याचबरोबर ह्या स्मशानभूमीसाठी स्मशान जो काही इथं वास्तू केलेली आहे ती आपल्याला पुन्हा एकदा बांधायला लागणार. RCCचं शेड जवळपास आपण जे उभं आहे त्या त्याची प्लिंट लेवल ही कमरेतपर्यंत झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा एकदा स्मशानभूमीला धोका निर्माण होणार नाही. ह्या परिसरातल्या ओढ्याचे जे पाईप्स आहेत टाकलेले आहेत ते पाईपची संख्या पण वाढवणे आणि स्मशानभूमीच्या पलीकडं पण एक छोटंसं बांध टाकून ते पाईप तिथपर्यंत काढणे आणि तो पण परिसर भरून काढणे आणि हा परिसर अत्यंत चांगला करणे, याच्याकरता मी आधी ऑलरेडी 10 लाख दिलेत, परत अजून 10 लाख देतो आहे आणि कलेक्टर साहेबांना फोन करून आपत्तीमधून 10 लाखाचं त्यांनी द्यायचं कबूल केलं आहे. मी लगेचच BDO-मार्फत CO-मार्फत CO-शी घेऊन बोललं ते उद्या सबमिशन करून त्याचे 10 लाख कलेक्टर साहेब वितरित करतील. पण एकंदरीत हा 30 लाखाचा निधी आपण तो खर्च करून हा परिसर असं करतो आहे तर भविष्यात परत अशी अडचण होऊ नये याच्यासाठी याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणून आमचे तहसीलदार असतील आणि PWDचे इंजिनियर असेल त्या दोघांनाही मी सांगितलं आहे व्यवस्थित प्लॅनिंग करा, तज्ज्ञांना बोलवा. ह्या पाईपच्या व्यतिरिक्त पण अजून काही प्रोव्हिजन जर करायची असेल तर ती पण आपण ह्या कामामध्ये करू आणि ते निश्चित प्रकारे पुढं मार्गी लावू. मी गायमुखवाडीच्या ग्रामस्थींना एक आश्वासित करू इच्छितो की मी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने बेनकेसाहेब जसं कायम शेतकऱ्यांच्या पाठीमागं त्यांच्या उभं राहिलं तशाच प्रकारचं तुम्हाला जे जे लागेल ते माझ्या पूर्ण ताकदीने शक्तीने तुमच्या पाठीमागं आणि माझा जो प्रशासन आहे त्याच्यासह हे उभं करण्यासाठी मी तुमच्या मागं आहे. कुठल्याच बाबतीत खचून न जाता पुन्हा एकदा आपण उभं राहू, हे परिसर आपण चांगल्या पद्धतीने करू. मागे आपल्या ह्याच गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व कैलासवासी एकनाथदादा शेलार, म्हणजे त्यांनी गावच्या प्रती पण केलं पण त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने हे परिसरातलं शेड उभं केलं होतं. त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगीच मी तेव्हा आलो आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की आपण हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पावसाळा होऊन दे, कसं आपले पाणी वाहतं ते पाहू आणि दिवाळीनंतर पुढचा आपण टप्पा करू. पण ही जी आपत्ती आणली ही खूपच महाभयंकर आपत्ती आणली. म्हणून ह्या आपत्तीचा जो काही स्केल आहे किंवा त्याचं जो काही मोठ्या प्रमाणामध्ये झाले ही पाहता ह्या परिसरामध्ये आता आपल्याला ते करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता मी निश्चित प्रकारे तुमच्या पाठीशी आहे. विशेषतः मला उल्लेख करायचा आहे की DPCच्या अनेक कामांना स्टे आहे, म्हणजे जनसुविधा नागरी सुविधातून काम होणं हे खूप आता जिकिरीचं आहे. त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांचे पण हात बांधलेले आहेत. अजून सरकारने पालकमंत्री नेमलेले नाही त्याच्यामुळे त्या DPCला ते मान्यता देत नाही. पण तरीसुद्धा आपत्तीच्या माध्यमातून हा 10 लाखाचा निधी आणि उर्वरित माझ्या स्वतःच्या अतिरिक्त जो निधी आहे तो देऊ या परिसर आपण करू असं मी या इथल्या स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना सांगू इच्छितो. या ठिकाणी मी मग अशी सांगितलं आत्तापर्यंत आपले ज्येष्ठ नेते वल्लभसाहेब बेनके साहेब यांनी गायमुखवाडीमध्ये शेतकऱ्याचं काम असो किंवा इतर कुठलंही काम असो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर कधी साहेबांनी मागं पाठवलेलं नाही, रिकाम्या हाताने कधी मागं पाठवलेलं नाही आणि तीच धुरा सांभाळत असताना आज तालुक्याचं एक तरुणांचं नेतृत्व करत असताना जे तालुक्याचे आमदार अतुल शेठ आहेत, एक भाषणबाजी किंवा फार मोठ्याला गप्पा असं वक्तव्य दादांचं नाही, एक साध्या आणि सरळ मानाने जनतेशी संवाद साधणं, शेतकऱ्याच्या भावना समजून घेणं ही भूमिका या ठिकाणी आमदार साहेबांची आहे. आणि त्या माध्यमातून जी परिस्थिती आहे, आश्वासनं अनेक लोक देतात, आश्वासनं कशा प्रकारची असतात ही समाजाला सगळी माहिती आहे, परंतु वस्तुस्थिती जी पाहून त्यांनी जो आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, साधारणतः 30 लाख रुपयाचा निधी तातडीनं उभं करण्याचं काम आणि ते उभं कशा स्वरूपात करणार आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सर्वांसमोर सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी आमची मित्रत्वाच्या नात्यातली माणसं असतील,
किंवा आमची ज्येष्ठ जी मंडळी आहेत वल्लभशेठबरोबर त्यांचे अतूट नाते आहेत आणि ह्या नात्यागोत्यातून नव्हे तर एक सर्वसामान्य जनतेच्या मनातील जो प्रश्न आहे हा समजून घेण्याचं काम ही मंडळी करत असतात. म्हणून त्यांनी या ठिकाणी जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की साधारणतः 30 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मी तातडीनं उपलब्ध करून या स्मशानभूमीचं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने कसं होईल असा त्यांचा मानस आहे आणि तो निश्चित पूर्ण करतील हा आम्हाला 101% विश्वास आहे. कारण इथून पाठीमागचं कुठलंही काम त्यांनी सांगितलं आणि केलं नाही असं भागणं त्याच्यामुळं त्या गोष्टीवरती आम्ही बोलू शकत नाही का बुवा हे होणार नाही आणि नुसतं आश्वासन हा भाग नाही. आम्ही विनंती त्यांना आमची एवढीच आहे की शेतकऱ्याच्या समस्या आहेत अनेक कारणं आहेत की टी व्हीवर 5-6 फुटलेत त्याच्या मागची खरी जर भूमिका पाहिली साहेब तर उन्हाळ्यामध्ये जे आम्हाला पाणी येतं ते पाणी आज वाहून गेले. जे आज 3 धरणं फुटल्यात 5 वर धरणं मंडराच्या बाजूची तिकडची त्या धरणांमध्ये जे पाणी साठलं जायचं त्याचा उपभोग खामुंडकरांपेक्षा गायमुखवाडीकरांना जास्त असायचं आणि आज ते पाणी वाहून गेले. त्या दृष्टीने स्वतः तुम्हाला प्रयत्न आता तिकडे गेल्यानंतर ते तुम्हाला सांगावं लागणार आहे काहीतरी कुठून तरी काहीतरी करणं ते गरजेचं आहे. कारण का उन्हाळ्याच्या दृष्टीने पाऊस यंदा आखाड्यामध्ये झाला आहे कधीच नाही झाला आखाड्यामध्ये ओढे नाले भरून कधी वाहिलेले नाहीत 50 वर्षामध्ये आणि आमच्या समोर तर कधीच नाही. आता आमचे वडील उपार्जित जी मंडळी आहेत ते सांगतात बघ पूर्वी 50 वर्षापूर्वी आमच्याकडे चिल्लेवाडीची झाली एवढीच ती होईल म्हणा आता ते पण थांबवले होतं की होईल भाग नंतर जाईल पण ते बांधारीवर फुटले त्या दृष्टीने सुद्धा आणि जे तुम्ही आत्ता या ठिकाणी आश्वासन मी म्हणत नाही काम करण्याची तयारी तुम्ही दाखवलेली आहे ते फक्त आमची ग्रामस्थांची पुन्हा एकदा विनंती आहे की लवकरात लवकर व्हावं. तहसीलदार साहेब तुमच्याबरोबर आहेत एवढीच माझी विनंती ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा करतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात भरपूर असा वेळ दिलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुमच्या या ठिकाणी आभार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.